हियर वी डिस्कस अबाउट स्ट्रक्चर ऑफ ह्युमन स्पर्म. तर जे ह्युमन स्पर्म आहे त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असते ते आपण यात डिस्कस करणार आहोत. तर स्पर्म म्हणजे स्पर्मोस मीन्स सीड आणि जून मीन्स ॲनिमल. तर इट इज स्पर्म जे आहे ते काय असते मायक्रोस्कोपिक. इथे डायग्राममध्ये दाखवले हा स्पर्म आहे. जे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे स्पर्मचं, हेड, मिडल पीस, तर मेन पीस, एंड पीस. तर इट इज मायक्रोस्कोपिक इलॉन्गेटेड हॅप्लॉइड, म्हणजेच सिंगल न्यूक्लियस जे असतात इलॉन्गेटेड स्ट्रक्चर म्हणजेच सिलेंड्रिकल शेप असते. अँड मोटाईल मेल गमेट्स, इट इज 0.060 mm लॉन्ग. 0.060 हा लॉन्ग असतो. स्पर्म्स आर प्रोड्यूस बाय द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इन टेस्टिस. तर स्पर्म हे जे प्रोड्यूस केले जाते बाय द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस आणि कुठे प्रोड्यूस होते टेस्टिसमध्ये, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे. इट रिमेन्स वायबल फॉर 72 hours. तर हे 72 hours वायबल राहतात म्हणजे ॲक्टिवेट राहतात, बट फर्टिलाइज द ओम इन फर्स्ट 12 to 14 hours ओनली आफ्टर इजॅक्युलेशन. जे इजॅक्युलेशन झाल्यानंतर ओवासोबत फर्टिलाइज होऊन ते 12 to 14 hours इजॅक्युलेशन फर्टिलाइज होत असतात. तर फर्स्ट पार्ट आहे त्याचा स्पर्मचा हेड. तर हेड इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे. हेड रिजनमध्ये काय ॲक्रोझोम आहे अँटेरियर साईडला, त्यान फायब्रिलर शीत, न्यूक्लियस आहे, गॅलिया दाखवलेला आहे. तर इट इज फ्लॅट अँड ओवल रिजन कन्सिस्टिंग ऑफ लार्ज न्यूक्लियस. इथे डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे यामध्ये काय आहे लार्ज न्यूक्लियस प्रेझेंट आहे. त्यानंतर इट हॅज ॲक्रोझोम कॅप मेड बाय गोल्गी कॉम्प्लेक्स. तर जे ॲक्रोझोम कॅप आहे ते कशाने बनलेली असते, गोल्गी कॉम्प्लेक्सनी बनलेली असते. इट हॅज लायटिक इन्झाइम्स लाईक हायलुरिनिडेज विच हेल्प इन पेनेट्रेशन ऑफ स्पर्म ड्युरिंग फर्टिलायझेशन. तर याला याच्यामध्ये काय असते लायटिक इन्झाइम्स असते, त्यालाच हायलुरिनिडेज म्हटलं जाते आणि ते हेल्प करते पेनेट्रेशन ऑफ स्पर्म ड्युरिंग फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनसाठी हेल्प करते ते इन्झाइम्स. त्यानंतर द ॲक्रोझोम अँड अँटेरियर हाफ ऑफ द न्यूक्लियस इज कवर्ड बाय फायब्रिलर शीथ. जे ॲक्रोझोम आहे अँड अँटेरियर हाफ ऑफ द न्यूक्लियस हे कवर्ड आहे राहते फायब्रिलर शीथनी. त्यानंतर आहे नेक रिजन. तर नेकमध्ये दाखवलं आहे प्रॉक्झिमल सेंट्रिओल, त्यानंतर डिस्टल सेंट्रिओल, मायटोकॉन्ड्रियल स्पायरल आहे, एक्झेल फिलामेंट, सायटोप्लाझमिक शीत आणि लास्टमध्ये दिलेलं आहे टेल. तर नेक रिजन काय, इट इज व्हेरी शॉर्ट अँड नॅरो रिजन कंटेन्स 2 centriole. तर हा काय नॅरो रिजन आहे आणि व्हेरी शॉर्ट असतो तो, आणि त्याच्यामध्ये काय असते 2 centriole असते प्रॉक्झिमल अँड डिस्टल. द प्रॉक्झिमल सेंट्रिओल प्लेज रोल इन फर्स्ट क्लिवेज ऑफ झायगोट. तर जे प्रॉक्झिमल आहे सेंट्रिओल ते काय करते फर्स्ट क्लिवेज, जे झायगोटची फर्स्ट क्लिवेज होते म्हणजे त्याचं डिव्हिजन होत असते त्याच्यासाठी ते मदत करत असते. डिस्टल सेंट्रिओल गिव्ज राईज टू ॲक्झियल फिलामेंट ऑफ द स्पर्म. जे डिस्टल सेंट्रिओल आहे ते काय देत असते ॲक्झियल फिलामेंट ऑफ द स्पर्म. त्यानंतर मिडल पीस आहे नेबनकर्न, इट इज सर्विंग ॲज पॉवर हाऊस ऑफ द स्पर्म. तर जे नेबनकर्न आहे मिडल पीस ते त्याच्यामध्ये काय असते मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असते, त्याच्यामुळे ते काय करते पॉवर हाऊस ऑफ स्पर्म राहते. इट हॅज मेनी मायटोकॉन्ड्रिया स्पायरली कॉईल अराउंड द एक्साईल फिलामेंट. एक्साईल फिलामेंटचे स्पायरली कॉईल काय राहते मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट राहते, त्याच्यामुळे ते काय देते स्पर्मला एनर्जी देण्याचं काम करत असते. द मायटोकॉन्ड्रिया प्रोव्हाइड एनर्जी फॉर मुवमेंट ऑफ द स्पर्म इन फिमेल जेनायटल ट्रॅक्ट. तर फिमेल जेनायटल ट्रॅक्टमध्ये मुवमेंट करायसाठी स्पर्मला काय दे गरज असते मायटोकॉन्ड्रिया प्रोव्हाइड करत असते एनर्जी. अ स्पर्म स्विम ॲट द स्पीड ऑफ अबाउट 1.5 to 3 mm/min. जे स्पर्म आहे फिमेल जेनायटल ट्रॅक्टमध्ये स्विम करते किती 1.5 to 3 mm/min. आणि लास्ट पोर्शन आहे टेल. द टेल इज लॉन्ग स्लेंडर अँड टॅपरिंग स्ट्रक्चर फॉर्म बाय सायटोप्लाझम. जे टेल आहे काही सायटोप्लाझम हा लॉस्ट होतो आणि जे रिमेन उरलेला आहे सायटोप्लाझम आहे तो काय फॉर्म करतो टेल फॉर्म करत असतो विच इज स्लेंडर अँड टॅपरिंग स्ट्रक्चर, म्हणजेच मुवमेंटसाठी स्लेंडर स्ट्रक्चर असतं त्याचं. फॉर्म बाय सायटोप्लाझम अ फाईन थ्रेड द ॲक्झाइल फिलामेंट इज प्रेझेंट इन टेल. जे फाईन थ्रेड आहे ॲक्झाइल फिलामेंट ते टेलमध्ये प्रेझेंट असते आणि जेव्हा जेनायटल फिमेल जेनायटल रॅक्टमध्ये स्पर्मची एंट्री होते तेव्हा काय मिडल हा टेल हा ब्रेक होऊन जात असते. दिस इज द ऑल ओवर स्ट्रक्चर ऑफ ह्युमन स्पर्म.